नमस्कार, मी प्रतीक्षा, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जून पासून प्लॅस्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसंच प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना 5,000 पासून 25,000 पर्यंत आता दंड होऊ शकते. तसंच 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबईत पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहे. यासाठी दुकान आणि आस्थापन विभागाच्या निरीक्षकांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी मोठे डब्बे ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी बॉटल क्रेशिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. मात्र प्लॅस्टिकचा पर्यायी उपाय नसल्यामुळे व्यापारी आणि लोकांमध्ये समभ्रम निर्माण झाला आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्याशिवाय थर्माकोल, स्ट्रॉ यासह अनेक प्लॅस्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. सांगली येथील शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत ठरवले तर त्याच्या मृत असण्याचं प्रमाणपत्र डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अविनाश दारासाहेब बागवडे असं या रुग्णाचं नाव असून गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तर गेल्या 2 दिवसांपासून प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना संसर्गजन्य विभागात हलवण्यात आलं होतं. त्यांच्या खाटेजवळ एक बेवारस रुग्ण उपचार घेत होता. त्या बेवारस रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. मात्र रुग्णातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी बागवडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती आकस्मिक दुर्घटना विभागात दिल्याने बागवडे यांच्या कुटुंबियांची धावपळ उडाली. मात्र संसर्गजन्य विभाग गाठल्यानंतर बागवडे यांना खाटेवर बसलेलं पाहून नातेवाईक चिंतामुक्त झाले. तर या प्रकरणाची येत्या 48 तासात चौकशी करून दोषी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुबोध भावे यांनी सांगितले आहे. ठाणे दिवा रेल्वे स्थानकात सोमवारी सेवाग्राम एक्सप्रेसला धडक दिल्याने ठार झालेल्या त्या मयत दुचाकी स्वारांविरोधात भारतीय रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल होणार आहे. मात्र हा गुन्हा दिवा रेल्वे सुरक्षा बल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होणार याबाबत अद्यापही दोन्ही पोलीस दलात संभ्रमाचे वातावरण आहे. या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकांचे नातेवाईक मंगळवारी आले नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाही. मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी यांची सोमवारी सकाळी 11 वाजता झालेल्या अपघातानंतर ओळख पुढे येण्यास जवळपास सायंकाळ झाली. त्या दोघांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांचे नातेवाईक ठाण्याला येण्यास निघाले असून ते बुधवारी येतील. दोघे एकाच गावातील रहिवासी असून अपघातात मयत झालेल्या दुचाकी स्वारावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हा दाखल झाला तरी यामध्ये आरोपी मयत असल्याने या प्रकरणी पुढील तपास करावा लागणार नाही. दिवा स्थानकात ऍक्सिडेंट झालेला आहे. रेल्वेच्या पटरीमध्ये 2-व्हीलरवाले दोघांना उडवण्यात आलेलं आहे. ऍक्सिडेंट होत आहेत हे कुठेतरी टाळावे यासाठी आरपीएफ रेल्वेने आरपीएफ इथे तैनात केली आहे. इथे कोणत्याही प्रकारचे आपल्या आरपीएफ दिसत नाहीत. त्यांना फक्त पगारापुरते इथे ठेवण्यात आलेली आहेत. आज महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या या भांडणामुळे हा इथला ब्रिज ओव्हरब्रिज रगडलेला आहे. 2 दिवसांपूर्वी महड येथे ग्रहशांती पूजेच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील 3 मुलांचा मृत्यू झाला असून ऋषिकेश शिंदे, प्रगती शिंदे आणि कल्याणी शिंगुडे अशी या मृत मुलांची नावे आहेत. विषबाधा झाल्यानंतर पनवेल तसेच खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. यापैकी नेरूळच्या DY पाटील या रुग्णालयातील 8 ते 10 रुग्णांवर उपचार करून त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले तर तिघांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. यात मायलेकींचा समावेश असून मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. DY पाटीलसह पनवेलच्या आणखी काही रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसंच अन्न व औषध प्रशासनाने जेवण सीलबंद करून तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तर त्यांनी केलेल्या या तपासणीतून जेवणाच्या डाळीतून ही विषबाधा झाल्याचं उघडकीस आलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहआयुक्त संजय घरत याला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवेनुसार आयुक्त गोविंद बोडके यांनी घरत याला पालिका सेवेतून निलंबित केलं आहे. तसेच घरत व त्याच्या 2 साथीदारांना 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
यानुसार त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे. 13 जून रोजी संजय घरत याला 8 लाखांची लाच घेण्याच्या आरोपात ठाणे एसीबीने रंगे हात पकडलं होतं. 20 जूनला तो लाचखोर घरत व त्याच्या 2 साथीदारांना पुन्हा कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी घरत व त्याच्या 2 साथीदारांना 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. प्रकृती ठीक नसल्याचा बहाणा करत ठाणे येथील रुक्मिणी रुग्णालयात थांबवण्यात आलं असून या ठिकाणी उपचार घेत आहे. मात्र इथे घरत व त्याच्या 2 सहकाऱ्यांना VIP सेवा दिली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर या ठिकाणी त्याच्या सेवेसाठी 2 KDMC कर्मचारी देखील कार्यरत असल्याचं समजतंय. KDMC सह आयुक्त संजय घरत याला अनधिकृत बांधकामावर कारवाई न करणे यासाठी 8 लाखांची लाच घेण्याच्या आरोपात ठाणे SCB रंगेहात पकडलं होतं. यानंतर मात्र चौकशीत सहकार्य करत नसल्याचे SCB न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. यामुळे 2 दिवसाची कोठडी आणखी वाढीव करण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने घरतच्या अटकेच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांना सादर केला असता 48 तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्याने आयुक्तांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. कल्याणच्या मानपाडा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मांस घेऊन जाणारा ट्रक पकडून पोलिसांच्या हवाली केला. मांस घेऊन चाललेला हा ट्रक MH17T2751 मालेगावहून अंबरनाथच्या दिशेने जाणारा असल्याचं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना खबर लागली. त्या कार्यकर्त्यांनी हा ट्रक अडवला व यासोबत असलेल्या 2 जणांना गाडीसह येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आज एक गाडी का गौमांस का पकड़ा हुआ है यहाँ पे, जो पहले एक बार कल्याण से छुट्टी वहाँ से फिर निकली पिसौली से बाद यहाँ मानपाड़ा चौकी के पास पकड़ी हुई है गाड़ी. वहाँ से आज बजरंग दल के कार्यकर्ताओं ने बहुत अच्छा कार्य किया. गाड़ी में पूरा मांस मिला हुआ है, कम से कम करीबन 18 टन माल है. 2 एक ड्राइवर और 2 क्लीनर मिले हुए जो वो कह रहे कि वो गाड़ी अंबरनाथ जा रही थी, कोई कंपनी में जा रही है. वो कंपनी में वेस्टेज माल है वे करके बताया गया. जब गाड़ी पूरी खोल के ओपन की गई तब उसमें पूरा गौ मांस निकला हुआ है. कल्याण मधून गाड़ी पड़ी होती कोलसेवाड़ी और तिथुन जाणार होती पिसवली. तिथुन आमचे बजरंग दल चे कार्यकर्त्यांनी ती गाड़ी पकड़ी. 3 जण होते आणि आम्ही सगळ्या लोकांनी मिळून आम्हाला जेव्हा न्यूज मिळाले की असं असं प्रॉब्लेम झाला आहे, तर आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या स्वतःचे कामधंदे सोडून इकडे आले फक्त गौमातासाठी. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com.